झाली गुड मॉर्निंग सगळ्यांची. त्यांना भीती वाटते की काय काय माहिती सर मी मारते की काय माहिती. मॅडम आरती आहे का? रागे बैठो माई और अगर एक कैमरा ऑपरेट करना है या पत्थर करना है चल कर जाएगा रिंकी जाके बच्चा पहले मैं पीछे आओ I am also one person like you. चालू करो इनको चालू करो चालू चलो ओके स्टार्ट. सगळ्यांना टेन्स माहिती आहेत, माहिती असायलाच पाहिजे. मी घेतले आहेत घेतले आहेत ना होते सगळे टेन्सला पार्ट ऑफ स्पीचला. बरं ठीक आहे टेन्स तर माहिती आहे, टेन्स माहिती आहे ना, टेन्सला तर होता. स्ट्रक्चर माहिती आहे, पीडीएफ आला आहेत माहिती आहे ना. पास्ट टेन्स मध्ये वी टू वापरतात. मग वी3 कधी वापरतात? ऑल परफेक्ट. ओके अँड आयएनजी कधी वापरतात? कंटिन्युअस. गॉट इट? हे तर कळलं, डिग्री झाली. वर्बचे फॉर्म रीड केले एकदा? मी पीडीएफ सेंड केली होती, v1 v2 v3 v4 v5. ओके ठीक. बरेचसे म्हणजे त्यामध्ये हे दिलंय की लास्ट वर्ड काय आहे, सॉरी लास्ट लेटर काय आहे व्हर्बचं, त्यानुसार ईडी लागतो किंवा मग त्याचा फॉर्मच चेंज होतो. गॉट इट? जर लास्ट ई असेल तर 101% ईडी लागतो, लाईक लिव लिव. त्याचे थर्ड v1 आणि v2, सॉरी v2 आणि v3 काय आहे? लिव्ड ईडी आहे ना, ईडी आहे ना. आणि ड्राईव्हचं काय आहे? ड्राइव ड्रो ड्रिवन. गॉट इट? गॉन, सॉरी गो गॉन. सी सी सॉ सेन. तर डिग्री सुद्धा सगळ्यांना कळली. डिग्रीचे किती टाईप आहे, कोणते कोणते? पॉझिटिव्ह. फर्स्ट पॉझिटिव्ह ज्यामध्ये कंपॅरिझन होत नाही, सेकंड पॉझिटिव्ह ज्यामध्ये वन प्रोनाऊन वन नाऊन अँड देन अदर. ओके आणि सुपरलेटिव्ह म्हणजे ज्यामध्ये कंपॅरिझन कंपल्सरी नसतं, पण कंपॅरिझन असतंही असं नाही की नसतं. गॉट इट? आणि अजून एक मी सांगितलं होतं की सुपरलेटिव्हमध्ये काय कंपल्शन आहे, द आर्टिकल द. गॉट इट? कळलं हे सगळ्यांना? हे फिल इन द ब्लँक्स मध्ये तुम्हाला येतं क्वेश्चन साठी आणि या सॅटरडेला इंग्लिशची टेस्ट होईल. गॉट इट? जेवढं आतापर्यंत झालंय पार्ट ऑफ स्पीच, हा सगळं इंग्लिश, पार्ट ऑफ स्पीच, कॉमन एरर आणि डिग्री. आणि आता मी जे काही घेईल ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस माहिती आहे कोणाला? काय आहे सांगशील मला? हे माहिती आहे थोडंफार, जे आपल्याला 7 का 8 स्टँडर्ड मध्ये झाले माहिती आहे ना. ऍक्टिव्ह नाव तरी ऐकलंय, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस. ओके आपको पता है ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस थोडं? ओके ठीक. आता आपण इन डिटेल घेणार आहोत. डिग्री सगळ्यांना क्लिअर आहे? लास्ट लेक्चरला नव्हता, रेकॉर्डिंग आहे चेक करून घेशील सरांकडून. ठीक आहे थँक्यू फॉर दॅट. ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस हे कशासाठी वापरतात? ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स. कळलं का बरं सेंटेन्स ट्रान्सफॉर्म करायचं असतं आपल्याला? मी फर्स्ट लेक्चर पासून सांगते की प्रत्येक गोष्टीला रिझन असतं.
हे बेंच इथे काय या गोष्टीला रीजन, बिकॉज तुम्हाला बसायला, हा डेस्क इथे काय या गोष्टीलाही रीजन. सो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स या गोष्टीलाही रीजन. गॉट इट? कळत आहे? कळत आहे? हाऊ टू युझिंग ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. कम कळत आहे सगळ्यांना? फर्स्ट ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. आपण याचे स्ट्रक्चर पाहणार आहोत, ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, अँड देन आय विल स्टार्ट. ओके, नाव गॉट इट? अजून आताशे स्टार्ट झाले. आता मी फर्स्ट लेक्चर पार्ट ऑफ स्पीचला सांगितलं होतं की सेंटेन्स कसं असतं, कसं बनतं, समजलं? सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय? करता. कळलं? वर्ब म्हणजे काय? क्रिया, क्रियापद. आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सो आता मी जे एक्झाम्पल देईन त्याचं गलत मिनिंग घ्यायचं नाही, ओके, चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. तुम्हाला ॲक्टिव्ह स्मोकिंग आणि पॅसिव्ह स्मोकिंग माहिती आहे, कॉन्सेप्ट माहिती आहे, ऐकली आहे? ॲक्टिव्ह स्मोकिंग, पॅसिव्ह स्मोकिंग ऐकलीच नाही. ॲक्टिव्ह स्मोकिंग म्हणजे काय? जो सिगरेट ओढतोय, सिगरेट ओढणारा माणूस ज्या हार्मफुल आहे हे ऑलरेडी त्या सिगरेटवर लिहिलेलं असतं, ते माहिती आहे सगळ्यांना. सिगरेट हार्मफुल आहे हे तर माहिती आहे सगळ्यांना. मग त्या सिगरेट जो ओढतो त्याच्यासाठी हार्मफुलच आहे, पण त्याच्या अवतीभोवती जे बसतात त्यांच्यासाठी पण हार्मफुल आहे ना. कशी काय हार्मफुल आहे? धुवा. म्हणजे जो सिगरेट ओढतोय तो कोण झाला? ऍक्टिव्ह स्मोकिंग. गॉट इट? ही कॉन्सेप्ट आहे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे काय? समजा मी सिगरेट ओढते पण हा माझ्या शेजारी बसलाय, जो धूर येतोय तो त्याच्यापर्यंत पोहोचतोय, त्याच्या लंग्सला अफेक्ट होत आहे ना ते, म्हणजे ही कॉन्सेप्ट काय झाली? पॅसिव्ह स्मोकिंग. गॉट इट? म्हणजे मी करते पण माझ्या ज्या करण्याने दुसऱ्यावर काहीतरी परिणाम होतोय ती कॉन्सेप्ट काय झाली? पॅसिव्ह स्मोकिंग. दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. गॉट इट? हे तर कळलं. म्हणजे जो करता आहे तो काहीतरी क्रिया कर्मावर करतो त्याला काय म्हणतात? ऍक्टिव्ह व्हॉइस. कळलं? हे तर एवढं तर क्लिअर झालं ऍक्टिव्ह व्हॉइस काय आहे. पण तेच कर्म जर आपण सेंटेन्स मध्ये अगोदर घेतला, नंतर वर्ब घेतलं आणि नंतर हा सब्जेक्ट घेतला, दॅट्स कॉल्ड द पॅसिव्ह व्हॉइस. एवढं तर कळलं की म्हणजे करता काहीतरी क्रिया करतोय कर्मावर त्याला काय म्हणतात? ऍक्टिव्ह व्हॉइस. करता काहीतरी करतोय आणि जिथे करता काहीच करत नाहीये, जिथे करता काहीच करत नाहीये तिथे काय येतं? पॅसिव्ह व्हॉइस. कळलं? एवढं कळलं? बट आता हे काय आहे बघा. आय काय आहे? टीच इंग्लिश. सिंपल आहेत. आय सब्जेक्ट, टीच आणि इंग्लिश ऑब्जेक्ट. गॉट इट? मी शिकवते इंग्लिश. आता इथे पुढे दिले का कोणाला? दिले का? नाही दिले. नाही दिले. मी याचा पॅसिव्ह व्हॉइस होणार? होणार नाही. होणार पॅसिव्ह व्हॉइस तेव्हाच होणार जेव्हा त्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर असतं, कोण, कोणाकडून किंवा कशासाठी. जेव्हा त्या सेंटेन्स मध्ये जर त्याचं आन्सर असेल कोणाकडून, कशासाठी आणि का, तेव्हाच त्या सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस होईल. किंवा मग एखादं तुम्हाला सेंटेन्स दिलं जाईल, ओके, सेंटेन्स दिलं जातं आणि त्यामध्ये बरेचसे फॉर्म दिले जातात आणि लास्टला मी त्या दिवशी क्वेश्चन घेतले, नो एरर पण होतं. बेटा प्लीज आळस देताना तोंडावर हात तरी ठेव. जेव्हा सेंटेन्स दिले जात एक ऑप्शन असतं नो एरर, किंवा मग यामध्येही ऑप्शन असतं नो व्हॉइस. जर तुम्हाला प्रश्नाचा आन्सरच नसेल का, कुठे, का बरं, तर तुम्हाला त्या सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस बनवता येणार नाही. कळलं? कळलं सगळ्यांना? हे कन्फ्युजिंग क्वेश्चन असतात, फॉर्म दिलेले पण असतात आणि लास्ट किंवा फर्स्ट कोणताही ऑप्शन असतो की नो व्हॉइस म्हणून,
किंवा नो रिकमेंडेशन. गॉट इट? कळलं सगळ्यांना? मी कोणावर करते इंग्लिश, मी काय शिकवते इंग्लिश. आय सब्जेक्ट, इंग्लिश सब्जेक्ट अँड टीच वर्क. हे तर कळलं सगळ्यांना? कळलं? देन सेकंड, आय रोट द बुक. क्लिअर आहे हे? आय रोट द बुक कसं काय? ऍक्टिव्ह व्हॉइस आहे ना हा? नक्कीच ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. पॅसिव्ह व्हॉइस कसं ओळखणार तुम्ही? ऑब्जेक्ट अगोदर यायचं. ऑब्जेक्ट सगळ्यांना कळतोय. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये एक कंपल्शन असतो. काय अजून? बाय. बाय कंपल्शन. जर तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचं असेल तर व्ही थ्री फॉर्म अँड बाय कंपल्शन. जर तुम्ही नाउन मध्ये, प्रोनाउन मध्ये किंवा ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट मध्ये कन्फ्यूज झाले तर त्या वाक्यामध्ये बाय येतो आणि व्ही थ्री फॉर्म येतो, व्हर्बचा थर्ड फॉर्म. एवढं तर सगळ्यांना लक्षात ठेवावं लागणार आहे आणि ते लक्षात राहतं जसं जसं तुम्ही शिकाल तसं तसं. तर याचा पॅसिव्ह व्हॉइस काय होणार माहिती आहे? फर्स्टचा सांगा. बरं, हे एवढं तर सांगा. होणार नाही, मी मगाशी बोलले म्हणून होणार नाही. हो ना, मी बोलले म्हणून होणार नाही का? ऑलरेडी ऑब्जेक्ट मी काय सांगते मगजपासून? इंग्लिश ऑब्जेक्ट आहे ना, मग मी नाही बोलले म्हणून नाही होणार. कन्फ्यूज होत आहे ना? नाही, मी जर नाही बोलले या वाक्याला की होणारच नाही इथे, तर नाही होणार का? होईल, होईल ना. मगासपासून तुम्ही सांगताय हे काय आहे. जर इथे ऑलरेडी ऑब्जेक्ट दिलाय तर होणार की नाही? होणार की नाही? होणार ना. मग मला कोणीच करेक्ट केलं नाही. वाय? ओके, गॉट इट. परत एकदा पहा व्यवस्थित, ठीक आहे? इथे ऑलरेडी काय दिलंय? आय काय दिलाय? सब्जेक्ट, टीच वर्ब. ओके, आणि इंग्लिश ऑब्जेक्ट. एवढं तर कळलं. म्हणजे मी काय शिकवते? हा, जर इथे टू स्टुडंट आलं असत, दिस विल बी ऑल्सो द ऑब्जेक्ट. गॉट इट? पण इंग्लिश पण ऑब्जेक्ट आहे ना? आहे की नाही? आहे ना. मग मी मुलांना इंग्लिश शिकवते, मी पण काहीतरी क्रिया करते ना. मी म्हणजे कोण झालं? करता, सब्जेक्ट. मी काहीतरी क्रिया करते, काहीतरी क्रिया करते ना, मग काहीतरी करते हे तर कळतंय. मी शिकवते, काय शिकवते? इंग्लिश. आणि कोणालाच आन्सर पुढे? कळलं? मी काहीतरी क्रिया करते, मी शिकवते, मी बोलते, मी शिकवते. काय शिकवते? इंग्लिश. मी काय बोलते? ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस. हे याचा आन्सर म्हणजे काय? ऑब्जेक्ट. गॉट इट? करता काहीतरी करतोय, त्याचा आन्सर म्हणजे काय झालं? ऑब्जेक्ट झालं. आणि जर ऑब्जेक्ट नसेल तर तिथे पॅसिव्ह व्हॉइस होणार नाही. गॉट इट? कम. कळलं? बेटा तू कुठे राहतोस? हा, शिवाजीनगर. कुठे आलं? म्हणजे रेल्वे स्टेशन. गावातच आलं? हे पण गावातून येतात. हा ठीक आहे, माझं घर थोडस जवळ आहे म्हणून, पण मी साडेपाच ला उठून सगळं आवरून येते. तू थोडासा 10 मिनिट लवकर उठला ना, बरोबर टाइम मध्ये येशील. कळलं? कारण की हे पहिलं मिस झालं ना, मग तुमचं सगळंच मिस होईल. कळतंय? आता हे तर कळलं. कुठून येतेस तू? भुसावळ मधूनच. थोडस लवकर उठत जा, थोडस लवकर येत जा. एकदम टाइम टू टाइम तुम्ही 8 वाजता किंवा 8:05, 8:10 पर्यंत लेक्चर स्टार्ट होतो. सो 8:10 पर्यंत तरी येण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे?
स्पेशली यू अँड यू गॉट इट. तुम्ही तिघच जे असता जे लास्ट म्हणजे खूप उशिरा येतात, कळत आहे आता? एवढं तर कळलं सगळ्यांना, परत एक्सप्लेन करू. कंटिन्यू, रिकॉर्डिंग आहे, ठीक आहे. यू विल हेल्प हर. आता हे कोणत्या टेन्समध्ये यावरून तुम्हाला कळणार आहे? कोणत्या टेन्समध्ये? सिंपल प्रेझेंट. नक्की टीच प्रेझेंट मध्ये येत आहे. बरं, फर्स्ट फॉर्म कोणता आहे सांग. नाही, फर्स्ट फॉर्म सांग आता तू. टीच फर्स्ट फॉर्म आहे, सिंपल प्रेझेंट, राईट? कॉन्फिडेंट राहा आपल्या आन्सर वर. टीच फर्स्ट फॉर्म आहे ना. सेकंड फॉर्म कोणता आहे? ईडी. गॉट इट. हे कोणत्या फॉर्म मध्ये? पास्ट वाय. वी टू. आपल्याला या टेन्स नुसारच ऍक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस पाहायचे, कळलं? हे कोणत्या फॉर्म मध्ये? विल. वी आर युझिंग विल इन दिस सेंटेन्स. ओके, यू काय झालं? सब्जेक्ट. विल हेल्प. वर्ब हर. कम इन. ऑब्जेक्ट. गॉट इट. कळलं? तू हेल्प करशील कोणाला? तिला. जर तू हेल्प करशील एवढंच असतं तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइस झाला असता का? कारण ऑब्जेक्टच दिलेला नव्हता. इथे ऑब्जेक्ट काय केलंय? नोटिफाय केलाय ऑलरेडी. गॉट इट. तू एवढं लास्ट का बसतेस? ये ना पुढे. कळलं? एवढं तर कळलं की करता कोणावर तरी क्रिया करतो आणि त्याचं जे आन्सर असतं ते काय असतं? कर. ऑब्जेक्ट. गॉट इट. कळतंय सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय ना? झालं सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट क्लिअर? झालं ऍक्टिव्ह व्हॉइस? आता पॅसिव्ह व्हॉइस घ्यायचा. रेकॉर्डिंग आहे, तुम्ही नंतर पाहून घ्याल, ठीक आहे? कळलं सगळ्यांना? कळलं का? स्टुडंट मेक नोट्स. स्टुडंट काय बनवताय? मग काय आन्सर आहे ना यामध्ये ऑलरेडी? मग हा काय झाला? सब्जेक्ट कोण बोलला? नोट्स काय झाला? काय, केव्हा, कुठे, कोणापासून, कोणाकडे, कोणाकडून, याचा आन्सर म्हणजे काय? ऑब्जेक्ट. गॉट इट. तुम्ही लास्ट आलेले, हे स्ट्रक्चर एकदा पाहून घ्या. सब्जेक्ट हे मी फर्स्ट सुद्धा एक्सप्लेन केलं होतं. गॉट इट. मी फक्त दोन लाईन मध्ये तुम्हाला सांगून देते. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रिया, क्रियापद, आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. गॉट इट. म्हणजे कर्ता कोणावर तरी क्रिया करतोय आणि त्याचं जे आन्सर असेल ते म्हणजे काय असेल? ऑब्जेक्ट, कर्म. बरोबर. कळलं सगळ्यांना? मी यांना मगाशी एक्सप्लेन केलं. मी एक एक्झाम्पल देते जे की समजण्यासाठी खूप उत्तम आहे. फक्त त्याचा चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. तुम्हाला ऍक्टिव्ह स्मोकिंग आणि पॅसिव्ह स्मोकिंग कॉन्सेप्ट माहिती आहे? माहिती आहे? स्मोकिंग मध्ये ही कॉन्सेप्ट आहे, माहिती आहे का? मेडिकल, जे मेडिकल स्टुडंट ज्यांनी बायो घेतला आहे त्यांना असेल मे बी. ओके, बायो आहे, ठीक आहे. मग ऍक्टिव्ह स्मोकिंग म्हणजे काय? की समजा मी स्वतः स्मोकिंग करते, याचा अर्थ काय? ते फक्त माझ्या लंग्सला अफेक्ट करते. ऑलरेडी सिगरेटवर दिलेलं असतं की दिस इज हार्मफुल. गॉट इट. कळतंय सगळ्यांना? आणि समजा माझ्यासोबत तुम्ही बसले, जो काही धुवा येणार आहे किंवा जी काही येणार आहे ते तुमच्याही लंग्सला अफेक्ट करतंय ना, दॅट्स मीन पॅसिव्ह व्हॉइस. हे बेस्ट एक्झाम्पल आहे म्हणून मी तुम्हाला दिले. गॉट इट. करता काहीतरी कर्म करतोय म्हणजे फक्त माझ्यावर अफेक्ट होत आहे, दॅट इट मीन्स ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि जे तुमच्यावरही अफेक्ट होत आहे, दॅट मीन्स पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे करता कोणावर तरी क्रिया करतोय आणि त्याचं जे आन्सर असतं, दॅट मीन्स ऑब्जेक्ट. गॉट इट. कळलं सगळ्यांना? ऍक्टिव्ह व्हॉइस क्लिअर? घेऊ आता पॅसिव्ह. हे मी दिले ऑलरेडी. हिअर डुअर. डुअर म्हणजे ऑल्सो करता किंवा सब्जेक्ट. हे नेक्स्ट फॉर वोकॅबलरी. ओके,
डूअर म्हणजे करता. हां, सब्जेक्टचं सिनोनिम्स आहे. कळत आहे सगळ्यांना? सिनोनिम्स माहिती, अँटोनिम्स माहिती. सिनोनिम्स म्हणजे काय? समानार्थी. अँटोनिम्स विरुद्ध. व्हॉट इट डज, करणे. कळत आहे? काहीतरी क्रिया ऑन द ऑब्जेक्ट. करता क्रिया, करता काहीतरी क्रिया करतोय कोणावर? ऑब्जेक्ट वर. दॅट मीन्स ऍक्टिव्ह व्हॉइस. व्हॉट इट कळलं सगळ्यांना? देन आता सेकंड व्हॉइस. फक्त हे उलट करायचंय. ऑब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट घ्यायचं आणि सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट. एवढं तर ऍक्टिव्ह व्हॉइस तर सगळ्यांना क्लिअर झालं. आता मी हे एक्झाम्पलच याच्यासाठी दिलं, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. कळलं सगळ्यांना? ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे सिम्पल स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग तिथे पास्ट टेन्स असू द्या, प्रेझेंट असू द्या, फ्युचर असू द्या, किंवा एनी अदर टेन्स असू द्या, जेवढे सब टाईप्स आहेत तेवढे. बट किती सब टाईप्स आहेत आपण पाहिलेत? लास्ट सांगशील प्लीज टेन्सचे. ठीक आहे, मी आता शिकवले तू नव्हता, पण हे आहेत. मग चार जे आहेत तेवढे तर सांग, कोणते आहेत सिम्पल? अजून सिम्पल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. हे जे परफेक्ट वर्ड आहे ज्याचे, ज्यामध्ये तुम्हाला पास्ट, प्रेझेंट, फ्युचर ऍड करायचे. गॉट इट? तू कुठे राहतो बाळा? आ, गाव आहे का? खूप लांबून येतोयस. याच्या अगोदरची बस नसते जी 8 वाजेपर्यंत येईल? मग गाडीवरून येते तरीही तुला एवढा टाइम लागतोय? 8 लेक्चर असत. ओके ठीक आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस सगळ्यांना कळालाय. आता पैसे म्हणजे फक्त आपण सब्जेक्टच्या जागी काय घेतो? ऑब्जेक्ट. हे बघा, सब्जेक्ट नंतर डज येतो. सब्जेक्ट कोणावर तरी क्रिया करतोय. सब्जेक्ट करतोय ना, डज ऑलरेडी इथे आलंय, हे कळलं? आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपण सब्जेक्ट नंतरच डज घेतला होता, हे कळलं? कळलं का? असंच केलं होतं ना, मी आहे ना पाहायला. मग प्लीज डोर क्लोज कर. तुम्हाला इंग्लिश नाहीये? मग लायब्ररी आहे इथे, मग तिथे बसू शकता प्लीज. बरं, फक्त डिस्टर्ब करू नका. ठीक आहे, कळलं? मी ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय स्ट्रक्चर लिहिताना सब्जेक्ट नंतरच डज आला होता, म्हणजे करणे. डजचा अर्थ तर सगळ्यांना माहिती, वाक्यानुसार चेंज होतो, हे तर सगळ्यांना माहितीये. हा, कळत आहे? सब्जेक्ट नंतरच डज आला होता, मग वर्ब आणि डू अन ऑब्जेक्ट. कळला? एवढं तर क्लिअर आहे. मग फक्त आपल्याला सब्जेक्ट ऐवजी इथे ऑब्जेक्ट घ्यायचा आहे, इथे ऑब्जेक्टच्या जागी सब्जेक्ट घ्यायचा आहे. कळलं? फक्त त्याचे स्ट्रक्चर आहे जे की आपण पाहणार आहोत. आता हे तीन कंडिशन आहेत जिथे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस यूज करायचं. मी फर्स्टच सांगितलं, जिथं ऑब्जेक्ट नसेल तिथे आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करता येईल का? नाही. का, कोणाकडून, कशासाठी, काय, याचा आन्सर म्हणजे ऑब्जेक्ट. हे तुम्हाला पहिले सेंटेन्स मधून फाइंड करावं लागेल अँड देन वी हॅव टू मेक पॅसिव्ह व्हॉइस. गॉट इट? कळलं सगळ्यांना? फर्स्ट कंडिशन, पुट ऑब्जेक्ट ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. हे तर सगळ्यांनाच माहिती पहिल्यापासून, हे जे आपलं 8 to 9 स्टँडर्ड मध्ये झालं होतं की आपल्याला ऑब्जेक्ट पहिले ठेवावा लागतो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आणि देन सब्जेक्ट. गॉट इट? फक्त आपल्याला काय चेंज करायचं आहे? सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट एवढंच. दिस बुक हॅज रिटन बाय मी, तर याचा हा कोणता व्हॉइस झाला? पॅसिव्ह. वाय पॅसिव्ह? ऑब्जेक्ट कोणता आहे यात? दिस बुक. ऑब्जेक्ट कोणता आहे? दिस बुक. मग सब्जेक्ट कोणता आहे? मी. मग आपण जेव्हा आयचं मी झालं, गॉड, बरोबर. हे सुद्धा फॉर्म आहेत तुम्हाला नंतर पुढे
जे की घेणार आहोत आपण. हे एवढं तर कळलं ना, हा मग याचा ऍक्टिव्ह व्हॉइस कसा होणार? मी आय राईट द बुक, आय राईट द बुक किंवा आय रोट द बुक, तो सिंपल पास्ट टेन्सही असू शकतो आणि सिंपल प्रेझेंट टेन्सही असू. हे इथे केलंय का नोटिफाय की तो सिंपल पास्ट टेन्स आहे की सिंपल फ्युचर टेन्स? नाही केलं. आय रोट द बुक किंवा आय राईट द बुक. गॉट इट? कळलं? द बुक येणार का दिस बुक येणार? वाय? तरीही दिस बुक येणार. आपल्याला प्रोनाऊन का चेंज करायचंय? चेंज करायचंय नाही, वाक्याचा अर्थ चेंज करायचा आहे. हे बुक मी लिहिले, माझ्याकडून लिहिले गेले. कळलं? एवढं तर कळलं. मग द बुकचा अर्थ काय होतो? फक्त बुक. आणि दिस बुक म्हणजे हे बुक. कळलं? वाक्याचा अर्थ चेंज करायचा आपल्याला नाही, फक्त स्ट्रक्चर चेंज करायचे. कळलं? हे टेन्स मध्ये लागू होतं आणि हे ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस अँड ऑल्सो डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच मध्ये. आपल्याला सेंटेन्सचा मिनिंग चेंज करायचा नाही. अमन आज देताना तोंडावर हात ठेवायचा. कळलं? आपल्याला कधीही सेंटेन्सचा मिनिंग चेंज करायचा नाही. आपल्याला सेंटेन्सचं काय चेंज करायचं आहे? ओनली स्ट्रक्चर. गॉट इट? कळलं सगळ्यांना? हे तर कळलं. पुट द ऑब्जेक्ट ऍट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स, एवढं तर कळलं. वी डोंट नो हु इज द डोअर, सब्जेक्ट काय आहे. इथे माहिती आहे कोणाला सब्जेक्ट काय आहे? ही वॉज किल्ड, तो मेला किंवा त्याची हत्या केली. सॉरी, किल्ड चा अर्थ काय? मारला, त्याला मारलं, त्याची हत्या केली. हे तुम्हाला प्रॉपर लक्षात ठेवायचं. ही वॉज डेड म्हणजे काय? तो मेला. आणि ही वॉज किल्ड म्हणजे काय? त्याची हत्या केली, मारला त्याला. हे कळतंय? ही वोकॅबलरी आहे तुमची. कळतंय ना? डेड आणि किल्ड दोन्हीचा अर्थ वेगवेगळा आहे. कळलं? वी डोंट नो हु द डोअर म्हणजे सब्जेक्ट. इथे कोणी मारलं हे माहितीये का? माहिती आहे? नाही. मग इथे आपल्याला सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे का? नाही. काय इम्पॉर्टंट आहे? ऑब्जेक्ट. मग इथे ऑब्जेक्ट काय आहे? ही. कळलं? त्याची हत्या केली. कळतंय? कळतंय ना? मग हे कशामध्ये आलं? ऍक्टिव्ह की पॅसिव्ह? पॅसिव्ह. कस काय? ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. ऍक्टिव्ह आहे ना? हे बरेचसे एक्झाम्पल आहेत जे मी पुढे घेणार आहे, असे आहेत. कळलं तुम्हाला? हे ऍक्टिव्ह मध्येच आहे अँड ऑल्सो पॅसिव्ह. काय ऑब्जेक्ट कुठे आहे? सांग, ऑब्जेक्ट काय आहे मला सांग. किल्ड काय आहे? वर्ब. वर्ब काय आहे? हेल्पिंग वर्ब. आणि ही काय आहे? सब्जेक्ट. पण त्याची हत्या केली. हत्या केली कोणाची? त्याची. आन्सर आलं ना? आलं की नाही? मग मी काय सांगितलं? कोणाकडून, काय, कशासाठी, कोणाकडून किंवा काय, ज्याचं आन्सर काय असेल ते ऑब्जेक्ट असेल. मी ते फर्स्ट एक्सप्लेन केलं तुम्हाला. सॉरी, हे ऍक्टिव्ह. आय रोट द बुक. मी लिहिलं. काय लिहिलं? बुक. बुक काय झालं? ऑब्जेक्ट. हे तर कळलं. मी स्टार्टिंगलाच हे एक्सप्लेन करायच्या अगोदर सांगितलं की कोणाकडून, कशासाठी, काय. ज्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला सेंटेन्स मध्ये भेटल ते म्हणजे काय असतं? ऑब्जेक्ट असतं. बट इथे आपल्याला दिलंय का?
सॉरी सॉरी, इथे दिलंय का आपल्याला, इथे हत्या केली एवढंच दिलंय, मग कोणाची, त्याची, मग त्याचा आंसर काय झालं, ऑब्जेक्ट. सब्जेक्ट इज नॉट इम्पॉर्टंट, असतो काही सेंटेन्स मध्ये असतो, पण इथे मुद्दाम हे घेतलंय, या ओनली थ्री कंडिशन्स असतील तर तुम्हाला पॅसिव्ह वॉइस करता येईल, हे सांगण्यासाठी हे एक्झाम्पल घेतले, कळलं. कधी कधी सब्जेक्टही दिलेला नसतो, त्यामुळे तुम्हाला सेंटेन्सचं मिनिंग माहिती पाहिजे, त्याच्यासाठी तुम्हाला वोकॅबलरी माहिती पाहिजे, कळलं. जर मी इथं लिहिलं असतं ही वॉज डॅड, त्याचा आला असता पॅसिव्ह वॉइस करता, नसता आला, याचा येईल की नाही, किल्ड बाय हिम, येणार ना, येणार ना, नक्कीच येणार. मी फर्स्ट लेक्चर पासून सांगत आले होते वर्ब इज मोस्ट इम्पॉर्टंट, वर्ब शिवाय कोणताही सेंटेन्स होत नाही, ठीक आहे. मग कधी कधी वर्ब पहिले येऊ शकतं, डिड यू गेट दॅट, डिड फर्स्ट आलंय ना, हेल्पिंग वर्ब असलं तरीही आलंय की नाही, मे आय कम इन, मे वर्ब आहे ना, कोणता वर्ब आहे, मे कोणता टाइप आहे, मॉडेल, मॉडेल. आणि काही असे इंट्रेन्सेंटिव्ह वर्बचे चार टाइप आहे माहिती, चार टाइप आहे, इंट्रासेंटिव्ह, एक्सटेन्सिव्ह आणि अजून दोन आहेत कोणते तरी. तर जे इंट्रासेंटिव्ह वर्ब असतात त्यामध्ये पॅसिव्ह वॉइस होत नाही, ते आपण पुढे घेणार आहोत. एवढं तर कळलं, जी ज्या सेंटेन्स मध्ये आन्सर असेल का, कोणाकडून, कशासाठी, त्या सेंटेन्स मध्येच पॅसिव्ह वॉइस होईल, हे कळलं. इथे मी मुद्दाम होऊन सब्जेक्ट घेतला नाहीये, किंवा इथे टू किंवा बाय करून केलेलं नाहीये, की तुम्हाला हे कळावं, या सेंटेन्स मध्येही पॅसिव्ह वॉइस होऊ शकतो. मग सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे का, जर सब्जेक्ट नसेल तरी चालू शकतं, बट ऑब्जेक्ट इज कंपल्शन, कळलं. आणि तुम्हाला ऑब्जेक्ट ओळखायला आला पाहिजे, आणि जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्ट ओळखायला येईल, जेव्हा तुम्हाला शब्दांचे मिनिंग माहिती असेल, जर मी असं केलं असतं ही वॉज डेड, तो मेला, झाला असतं पॅसिव्ह वॉइस, झाला असतं ना, नाही झालं असतं, त्याची हत्या केली, वोकॅबलरी मोस्ट इम्पॉर्टंट, हे कळलं, कळलं. इथे काय दिलंय, वी डोंट नो, आपल्याला जर सब्जेक्ट माहिती नसेल तरी काही हरकत नाही, पण आपल्याला माहिती काय पाहिजे, ऑब्जेक्ट माहितीच पाहिजे, कळलं, कळतंय नक्की सगळ्यांना, लास्ट कळतंय, डोक्यात चाललंय, पुढे आला तर खूप बरं होईल, सिरियसली मी मारणार वगैरे नाही. The door is not important. I will do not need to mention it. जसं वरचं आहे तसंच हाही रोल आहे. मी वरती काय सांगितलं, सब्जेक्ट इम्पॉर्टंट नाही, तुला कळत नाही आहे, कळत आहे नक्की, नक्की सगळ्यांना कळत आहे, तरच मी पुढे जाते. लास्ट रेड ब्लॅक सॉरी ग्रे मिक्स कॉम्बिनेशन, सब्जेक्ट इज नॉट इम्पॉर्टंट, अंडरलाईन दॅट. सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे का, आणि आपल्याला तो माहिती नसेल तरी काही हरकत नाही, आपल्या सेंटेन्सची काय म्हणजे त्याच्या मिनिंगशी, त्याच्या मुळापर्यंत जाऊन काहीतरी खोदून काढायचं असं नाहीच आहे, फक्त आपल्या सेंटेन्स ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करायचं किंवा पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह करायचं, कळलं. सब द डोअर सब्जेक्ट इज नॉट इम्पॉर्टंट, अँड ते आपल्याला माहीत नसेल किंवा तिथे मेन्शन केलेलं नसेल तरी काही हरकत आहे का, नाही ऑफकोर्स नाही, कळतंय सगळ्यांना, कळतंय. ही वॉज डिक्लेअर डेड, याचा अर्थ सांग मला कोणत्या, ही डिक्लेअर्ड काय आहे,
आणि डेड काय आहे? मेला वर्ब आहे ना, डिक्लेअर्ड ऑल्सो वर्ब आणि डेड ऑल्सो वर्ब. मी फर्स्ट पासून सांगत होते दोन वर्ब, दोन ऑब्जेक्ट, दोन प्रोनाउन, दोन नाउन हे येऊ शकतात एका सेंटेन्स मध्ये. हे एक्झाम्पल असं मी याच्यासाठी घेतले की तुम्हाला समजावं की कोणत्या कंडिशन मध्ये पॉसिटिव्ह व्हॉइस करता येईल. कळतंय? दिस इज हार्ड टू अंडरस्टँड, म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे. नक्कीच थोडंसं डिफिकल्ट आहे, पण कळेल हळू जेव्हा आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा. कळलं? त्यांनी डिक्लेअर केलं की तू मेला. कोणी डिक्लेअर केलं? हॉस्पिटलवाल्यांनी केलं असेल ना, ऑफकोर्स. हे तर सगळ्यांना माहिती. मग इथे मेन्शन केलंय का की डॉक्टरनी केलं? केलंय मेन्शन? नाही केलंय. त्याची गरज आहे का? इथे मग ऑब्जेक्ट काय येईल? ही, हीच येईल ना. कोणी डिक्लेअर केलं? मग तो कोण आहे, त्याचं नाव काय आहे, तो कुठला हे माहिती पाहिजे का आपल्याला? नाही. फक्त आपल्या सेंटेन्स मधला अर्थ कळला की कोणी डिक्लेअर केलं, त्याचा आन्सर काय आहे? ही. म्हणजे त्याचा ऑब्जेक्ट काय झाला? का बरं ऑब्जेक्ट ही झाला आता सांगा, कारण या सेंटेन्स मधल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? कोणाकडून, कशासाठी, म्हणजे सेंटेन्सचा अर्थ लावा तुम्ही, त्यानुसार त्याचा क्वेश्चन फाइंड करायचा, त्याचा आन्सर फाइंड करायचा, आणि त्याचं जे आन्सर येईल ते काय असेल? ऑब्जेक्ट असेल. गॉट इट? प्रत्येक वेळेस असं नसेल की ऑब्जेक्ट लास्ट क्लास असेल, नथिंग. ऑब्जेक्टही असू शकतं पहिले. हे मी पार्ट ऑफ स्पीच मध्ये सांगितलं होतं फर्स्ट लेक्चरला, आय थिंक सांगितलं होतं ना. व्हर्ब येऊ शकतो, नाउन येऊ शकतं, प्रोनाउन येऊ शकतं, ऍडजेक्टिव्हही येऊ शकतं. हँडसम बॉय यामध्ये ऍडजेक्टिव्ह कोणतं आहे? हँडसम. हँडसम बॉय दिस इज. गॉट इट? कळलं? कळतंय सगळ्यांना? मी नोट्स देणार आहे, तू राईट करतोय, चांगली गोष्ट आहे, कारण की ते लक्षात राहतो. हे कळतंय तुम्हाला? तुम्ही मी टीच करता करता तुम्ही जर एखादी गोष्ट राईट केली ना, ते तुमच्या कंटिन्यू लक्षात राहत. माहिती, मी सांगते म्हणून तुम्ही एकदा ट्राय करून पहा. ओनली मोस्ट इम्पॉर्टंट राईट करायचं, सगळं हवट पसारा लिहित बसायचं नाही. जसं की स्ट्रक्चर, सब्जेक्ट नॉट इम्पॉर्टंट एवढं जर लिहिलं तरी चालतं. नॉट मेन्शन, ही ट्रिक आहे थोडीशी, जर तुम्ही वापरली ना तर तुमच्या लक्षात राहणार. आणि इंग्लिश हा काही लक्षात ठेवायचा सब्जेक्ट नाहीच आहे. आय थिंक तुम्हाला सायन्स सारखे लॉज पाठ करायचे, मॅथ सारखे फॉर्म्युले पाठ करायचे आहे? नाही. तुम्हाला स्ट्रक्चर फक्त ओळखायचंय, त्यातला एरर काढायचा आहे. वोकॅबलरी तर तुम्हाला लक्षात, म्हणजे तुम्ही जर रेग्युलर यूज केलं तर ऑफकोर्स लक्षात राहणार. इंग्लिश म्हणजे लँग्वेजेस अशा आहेत की ज्या तुम्ही यूज करू शकता. सायन्स तुम्ही रोज यूज करू शकता का? नथिंग. मॅथ? नथिंग. नो. इंग्लिश रोज यूज करू शकता ना, करा ना यूज, काय हरकत आहे. वोकॅबलरी वाढेल तुमची. मलाही सांगणे हे असेल. काय सांगत होता हा? गॉट? गुड. सिरियसली कधीतरी एखाद्या दिवसातून एखादं वाक्य इंग्लिश मध्ये बोला, तुम्हाला स्वतःला बरं वाटेल, पण तुम्ही बनवलेलं असेल तर. कळतंय? जायचं आपण एक्झाम्पल कडे. ह्या तीन कंडिशन्स आहेत ज्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस बनवता येतो. कळलं? आता आपण फर्बचे किंवा सॉरी नाउन प्रोनाउनचे पार्ट पाहणार आहोत की जे ऑब्जेक्टला जाऊन कसे होतात आणि सब्जेक्टचे फॉर्म. गळलं? मग अशी तू बोलला मीच, लक्ष आहे? काय लक्ष आहे? तिथे पाहतोय म्हणजे करमा देवा. ठीक आहे, तो लॅपटॉप उचलून इथे ठेव का,
मला असं वाटलं तुझं लक्षच नाहीये, तुम्ही दोघे ठीक आहे. चला तू मगाशी बोलला जसं काय मी कळलं. मी चा पहिले काय होतो सब्जेक्टला आय होतो, लक्षात ठेवायचं. ही शी इट हे सिंग्युलर नाउन आहे, नाउन आहे. करेक्टिंग मी प्रोनाउन आहे, लक्ष नाहीये तुमचं. मग ही शी इट काय आहे? प्रोनाउन आहे. सिंग्युलर ऑर प्लुरल? हिचं काय होत? हिम. शीच हर. हे तर सगळ्यांनाच माहिती असेल आय थिंक. इट्स इट आय सॉरी हे वे आय मी वी अस दे सॉरी देच काय होत सांग. देम टायपिंग मिस्टेक सॉरी फॉर दॅट. यू देच देम होता, हे तुम्ही करेक्ट करून घ्याल. इथे देम येईल. हे तर कळलं ही शी इट काय आहे सिंग्युलर प्लुरल फॉर्म, हे तर माहिती आहे सगळ्यांना. आणि हे पण ऑफकोर्स मला माहिती आहे की तुम्हाला माहिती असणार. हिच काय होत? हिम अँड ऑल्सो हिज. हिज कधी वापरलं जातं आणि हिम कधी वापरलं जातं? जेव्हा ऑब्जेक्ट पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्याचं हिमच होत. हिज कधी वापरलं जातं? दोन होतात ना, हिज आणि हिम. फक्त शी प्रोनाउन साठी हर होत, कळत आहे. मग ही साठी हिज कधी वापरतात आणि हिम कधी वापरतात, हे खूप छोटासा डिफरन्स आहे. जेव्हा लास्टला येतो तेव्हा तो हिम वापरला जातो, जेव्हा मिडल सेंटेन्सला असतो तेव्हा तो हिज असतो. गॉट इट? कधीही वाक्याच्या शेवटी हिज वापरलाय तुम्ही? नाही वापरली. पहिलीपासून इंग्लिश शिकताय ना? सॉरी सिनियर के जी ज्युनियर के जी पासून तुम्ही? हा तुम्हाला नव्हतं ज्युनियर सिनियर? ज्युनियर सिनियर होत? सिरियसली? चांगली गोष्ट. आम्हाला बालवाडी होत ना म्हणून म्हणते. आम्हाला बालवाडी होत, एकच बालवाडी बस. आणि डायरेक्ट पहिली. आम्हाला कानाला असा हात लागला की हा चल तू पहिलीत असं म्हणायचे. मग तू 6 वर्षाचे झाले असं. आता हाईट वाढतच नाही मुलांची, पहिले वाढायची ना. आम्हाला होत हे बालवाडी झाली, तुझा हात जर असा कानाला पोहोचतोय, लहान मुलांचा पोहोचत नाही जोपर्यंत ते 6 वर्षाचे होत नाही. ही गोष्ट माहिती आहे? नाही माहिती. आम्हाला करायला लावायचे असा हात लावा, जर इकडच्या कानाला पोहोचतोय तर तुम्ही पहिलीच जाताय. पहिले पुढे जाण्यासाठी वर्ष खोटं सांगितलं जायचं, माहितीये. मग टीचर लोक असं करायला लावायचे मुलाला, जर तुमचा हा हात कानाला पोहोचतोय तर तुम्ही पहिलीत गेले, तर तुम्ही 6 वर्षाचे कम्प्लीट झाले. जोपर्यंत 6 वर्षाचे पूर्ण सॉरी 5 वर्षाचे जोपर्यंत तुम्ही 5 वर्षाचे पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत असा हातला एखाद्या छोट्या मुलाला करायला लावा 3-4 वर्षाचा. आत्ता होतात कारण की आत्ता मेडिकल आलंय की ज्यामुळे टॅबलेट्स आल्याय, ज्या हाईट वाढायच्या टॅबलेट्स असतात माहितीये कोणाला? नाही माहित. जे पॅरेंट्स आहेत की जे मुलांना देतात हाईट वाढण्यासाठी, आता जे टॉनिक दिले जातात मुलांना, बरेचसे टॉनिक आहेत की ज्यामुळे त्याच्यामध्ये असे काही ड्रग्ज आहेत इन्वॉल्व्ह केलेले ज्यांची तब्येतही होते आणि त्यांची हाईटही वाढते. त्यामुळे आता छोट्या मुलांच्या सुद्धा कानाला हात लागतो. इकडे लागायला हे का इथे लागायला पाहिजे असं आम्हाला सांगायचे, तर तू पहिलीत गेलास. हे आमच्या वेळेस होत. मी तुमच्यापेक्षा जास्त काही मोठी नाहीये, जसं जसं थोडं. आय एम नाऊ 26 25 सॉरी. हा तुम्ही कितीचे असाल? 18. हा आहे बराचसा डिफरन्स.
21, हाँ ठीक है ना, ग्रेजुएशन कंप्लीट है ना तुम्हें? बरं, तो विषय बाजूला राहिला, हे थोडंसं नॉलेज असावं म्हणून मी तुम्हाला दिले, बाकी काही नाही. हे तर कळलं सगळ्यांना, हे माहिती आहे. हिम कधी वापरायचं, हिच कधी वापरायचं, कळलं कळलं. हिज वाईफ, हिज बुक. जेव्हा त्यानंतर काहीतरी येणार आहे एखादा वर्ड, तेव्हा हिज वापरलं जातं, आणि हिम लास्ट. गॉट इट? एवढं तर कळलं. हे फॉर्म पण कळले, हे सिंपल आहेत. बरं, आयला काय वापरतात सांगा. देला, जी माझी टायपिंग मिस्टेक झाली ती तुम्ही करेक्ट करून घ्या. गॉट इट? यू ला यू सिंग्युलर आहे और प्लुरल नाउन? देम. यू सिंग्युलर आहे की प्लुरल? मी फक्त याला एकट्याला यू वापरू शकते, तेव्हा तुला एकट्याला यू वापरू शकते. कळत आहे? पण तुम्हाला सगळ्यांना जरी मला बोलायचं असेल, मी काय वापरणार? यू ऑल्सो. आणि समजा मी सरांशी बोलतीये आणि मला तुम्हाला सगळ्यांना वापरायचं, तुम्ही काय वापरणार? दे. वुई म्हटल्यावर मी पण आहे का? नाही. वुई म्हटल्या मी पण तुमच्यामध्ये इन्क्लूड आहे, आणि दे म्हणजे मी कोणाशी तरी तुमच्याविषयी बोलतीये. गॉट इट? कळलं सगळ्यांना? मग वुईचा ऑब्जेक्ट फॉर्म काय होतो? आणि देचा कळलं. आता आपण टेन्स, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये टेन्स सुद्धा कंपल्सरी आहे, जे आपले झाले. कळलं? हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, हे तुम्हाला. हे बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती, सब्जेक्ट वी वन ऑब्जेक्ट, हे सगळ्यांना माहिती. कळलं सगळ्यांना? हे तर स्ट्रक्चर माहितीच आहे सगळ्यांना, माहिती आहे ना? माहिती आहे ना? व्हाईट शर्ट, सॉरी टी शर्ट. हा कोणता आहे बेटा? प्रेझेंट मग पास्ट कसं काय येणार? आणि जेव्हा तुम्हाला पॅसिव्ह करायचे, हे स्ट्रक्चर आहे. जसं तुम्ही टेन्सचं स्ट्रक्चर लक्षात ठेवलं, तसं हे तुम्हाला, हे जेव्हा तुम्ही एक्झाम्पल घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल. ऑब्जेक्ट येणार, मी पहिलेच सांगितलं होतं, ऑब्जेक्ट पहिले येणार पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. कळलं? तुझ्याकडे फोन आहे? नाही. मग खाली काय आहे? मला वाटलं फोन पाहताय. पहिले काय येणार? ऑब्जेक्ट, देन हेल्पिंग वर्ब, ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि वर्बचा कोणता फॉर्म येणार? व्ही थ्री, बाय कंपल्शन, देन सब्जेक्ट. सब्जेक्ट इज इम्पॉर्टंट ऑर नॉट? नो. सब्जेक्ट नसेल तरी पॅसिव्ह व्हॉइस होऊ शकतं. ही वॉज किल्ड अँड दे डिक्लेअर्ड, ही वॉज डिक्लेअर्ड डेड. हे एक्झाम्पल कळलंय ना? सब्जेक्ट मेन्शन नाही केला किंवा सब्जेक्ट नसला तरीही त्याचा पॅसिव्ह व्हॉइस होऊ शकतो. कळलं? हे स्ट्रक्चर तर कळलं. कळलं? हे स्ट्रक्चर एम इज आर काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. वर्बचा थर्ड फॉर्म आणि सब्जेक्ट ऑब्जेक्ट. आता आपण एक्झाम्पल घेऊयात. आता सब्जेक्ट सगळ्यांना कळलंय, कळलंय स्ट्रक्चरही कळलंय. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे? प्रेझेंट टेन्स. ऑब्जेक्ट कुठून येणार? सब्जेक्ट. यस. कळलं? तिथे एम इज आर पण लागू शकतो. आता पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर मी आता दाखवलं. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस. ऑब्जेक्ट येणार ना पहिले, मग लक्षच नाहीये मला. ही यांनी करेक्ट केलं, तिने करेक्ट केलं, तुम्ही कोणीच करेक्ट नाही केलं. लक्ष द्या, थोडस लक्ष द्या. पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर काय आहे? ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हे स्ट्रक्चर आहे पॅसिव्ह व्हॉइसचं. ते आहे ना पुढे,
आहे अजून सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय होणार, वर्ब चेंज होणार. कोणता वर्ब चेंज होणार, हेल्पिंग वर्ब. एम इज आर ऐवजी काय येणार, वॉज वेअर. गॉट इट. फ्युचर मध्ये काय होणार, शॅल विल. बट ते कसं करायचं याचे एक्झाम्पलही घेणार आहे. आता आपण प्रेझेंट टेन्सचे एक्झाम्पल घेऊ. आय टीच इंग्लिश, आता याचे पॅसिव कसं होणार, टीच ईडी येणार. काय येणार, इंग्लिश. इंग्लिश इज टीच, टीच बाय, बाय मी. आय चा ऑब्जेक्ट फॉर्म येतो. काय आहे, ऑब्जेक्ट फॉर्म. कळलं, एवढं तर कळलं. इथे टीच ईडी का आला, कारण वर्बचा थर्ड फॉर्म इज हेल्पिंग वर्ब. कळलं. सेकंड, का बरं इथे आर येणार, बुक्स आर रिटन बाय मी. तुम्हाला आज ही पीडीएफ सेंड करेल. मला हे फक्त एक्झाम्पल तुम्ही ऍक्टिव्हची पॅसिव्ह करून टाका, ठीक आहे, लक्ष दे प्लीज. सेकंड, ऑल या वाक्याचा अर्थ सांगाल का, ती सगळ्यांची मदत करते, त्यामध्ये मीनिंग चेंज झालाय का, बरं चेंज नाही झालं. पण मी इथे व्ही थ्री वापरलाय तरीही का बरं चेंज नाही झालं. व्ही थ्री फॉर्म आहे ना, इथे कोणता फॉर्म आहे, इथे सॉरी इथे कोणता फॉर्म आहे, व्ही वन. हा व्ही फाय तोच, येस. पण प्रेझेंट मध्ये आहे ना तो, आहे की नाही प्रेझेंट, आहे की नाही. मग इथे ईडी आलाय, हा पास्ट झालाय, मीनिंग चेंज झालाय का बरं नाही झालं. वी आर युझिंग आर. कळलं, जेव्हा आपण व्ही थ्री युज करतोय तेव्हा इथे हेल्पिंग वर्ब प्रेझेंट वाला युज करतोय, हे कळलं. म्हणजे हा परफेक्ट मध्ये गेला. कळलं सगळ्यांना, कळलं. परफेक्ट प्रेझेंट मध्ये गेला ना. परफेक्ट प्रेझेंट मध्ये कोणता फॉर्म वापरतात वर्बचा, थर्ड फॉर्म. कळलं, इथे मीनिंग चेंज झालं का बरं चेंज नाही झालं, बिकॉज वी आर युझिंग आर, हेल्पिंग वर्ब आर युज केले. कळलं सगळ्यांना, कळलं. जरी आपण व्ही थ्री फॉर्म युज केला असता, जरी व्ही थ्री पास्ट असेल तरी सुद्धा आर प्रेझेंट आहे. प्रेझेंट आहे ना हेल्पिंग वर्ब. जर वॉज वापरला असत तर पास्ट मध्ये गेला. कळलं, शी इज अंडरस्टूड बाय प्रशांत. बाय प्रशांत. कळलं सगळ्यांना, हे सांगा, मेसेजेस, वन मेसेज ऑर मेनी मेसेजेस. मेसेजेस आर सेंट, एस ई एन टी.
बहुत पीडीएफ सेंड के लिए वाचा जरा सेंड चा थर्ड फॉर्म का ये एस ई एन टी सेंट का ये आणि हा V1 गॉट इट कळला वर्कचा फर्स्ट फॉर्म काय आहे सेंटचा सेंट सेकंड फॉर्म सेंट एस ई एन टी आणि थर्ड फॉर्म सेंट कळला सेंडेड ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण ऍटलीस्ट ट्राय तर केलंय तिने काहीतरी कळला मेसेजेस आर सेंट बाय अस वाय युजिंग अस हा फॉर्म मी तुम्हाला वरती सांगितला आता याच आहे ना तुम्ही मला उद्या करून आणून दाखवा कळला हे 6 पासून 10 आपण हे उद्या घेऊयात काय घ्यायचं आता मग तुम्ही सांगा हा होमवर्क असणार आहे तुमच्यासाठी मी मगाशीच सांगितलं सब्जेक्ट इज नॉट इम्पॉर्टंट सांगा याचा काय होईल थोडासा विचार करा कॉन्फिडंट कॉन्फिडंट का नक्की कॉन्फिडंट लास्ट काय येईल हेल्प इज नीडेड बाय हर स्ट्रक्चर तेच आहे ना मग कॉन्फिडंट राहा ना रहा कॉन्फिडंट तेच येणार ना मग दिलाय सब्जेक्ट नाही दिलाय हेल्प इज नीडेड बाय हर कळलं नक्की सब्जेक्ट आहे तिने मदत केली कोणाची मदत केली तिची तिने मदत केली हा अर्थ झाला मदत केली कोणाची कोणी केली मदत हा क्वेश्चन आहे ना मग कोणाची केली म्हणजे हा सब्जेक्ट आलाय तिथे नाही ऑब्जेक्ट आलाय फक्त कळलं हेल्प इज नीडेड बाय हर कळलं गॉट इट कन्फ्युजिंग आहे नाही ना आहे असेल तर सांगा प्रेझेंट झालाय सगळ्यांना क्लिअर झालाय प्रेझेंट टेन्स यानंतर पास्ट टेन्स आहे बरं हे सांगा आता सिंगचा थर्ड फॉर्म सिंग सँग सॉन्ग सिंग सँग सॉन्ग कळलं कळलं का कोणते फॉर्म आहे वर्कचे सिंगचा सिंग सँग कळलं ना हे फॉर्मही तुम्हाला माहिती पाहिजे मग याचं काय होणार पॅसिव्ह व्हॉइस सिंग सॉन्ग सॉन्ग एस यू एन जी त्याच्यासाठी सांगते वर्क पीडीएफ पाठवली आहे थोडीशी वाचा काही इथेच घ्यावी लागणार आहे वाचणार ना सिंग सॉन्ग सॉन्ग एस यू एन जी सिंग सॉन्ग 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 म्हणजे काय म्युझिक म्हणजे क्लासिकल म्युझिकचा टाईप आहे ना एवढं तर माहिती आहे टाईप आहे ना अजून कोणते टाईप आहे आठ टाईप आहे म्युझिकची माहिती आहे दिस इज फॉर जनरल नॉलेज दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर यू
चेक करा गूगल वर। संघ हा वर्ब चा फर्स्ट फॉर्म ओनली सिंग फर्स्ट फॉर्म गॉट इट कळलं सगळ्यांना सिंग कोणता फॉर्म आहे सिंग सिंग सँग एस एन जी हा व्ही टू आणि संग थर्ड फॉर्म व्ही थ्री आणि हा सिंगिंग फोर्थ फॉर्म आणि हा फिफ्थ फॉर्म कळलं सगळ्यांना बरं याचं काय होणार क्लासिकल सॉंग्स आर सॉन्ग बाय सॉरी मुकेश कळला आता याचं सांगा आय वॉच काय पाहताय मग ऑब्जेक्ट काय झाला टेलिव्हिजन ऑब्जेक्ट कळतंय वाक्याचा अर्थ समजा क्वेश्चन करा जे आन्सर येईल ते काय असेल ऑब्जेक्ट मे एव्हरी नाईट हे स्टार्टिंग होईल का मग स्टार्टिंग कशापासून होणार टेलिव्हिजन टेलिव्हिजन भरपूर सारे टेलिव्हिजन आहे का एका घरात एकच असतो आय थिंक किंवा दोन टेलिव्हिजन इज वॉच बाय मी एव्हरी नाईट कळलं कळलं बरं आता सगळ्यांनी शांत बसा लास्ट मला याचा परत एकदा सांग मी आत्ताच घेतलं परत एकदा सांग प्लीज तुमच्या चौघांपैकी कोणीही सांगा नाही कळत आहे रेग्युलर लेक्चर अटेंड करत जा बाळांना त्याच्यासाठी सांगते तुझं लक्षही नाहीये माझ्याकडे आणि आ ओके सब्जेक्ट नाहीये ठीक आहे बरं तुम्ही चौघांपैकी एकाने तरी काहीतरी सांगा याचं आत्ताच सांगितलं बापरे 9 वाजलेत सॉरी फॉर दॅट माझं लक्ष नव्हतं ठीक आहे हे तर कळलं बरं पटकन सांगा नाही आत्ताच सांगितलं टेलिव्हिजन इज वॉच बाय मी एव्हरी नाईट एव्हरी नाईट ऑब्जेक्ट आहे का नाही ती काय आहे टाइम ऑफ ऍक्शन आहे कळलं जसं आपण सिन्स ऍट द टाइम हे वापरतो तसं हॉकी हॉकी इज प्लेड बाय हर कमांड फॉलोड बाय सोल्जर गॉट इट आता सिंपल पास्ट टेन्स आहे जो की आपण उद्या घेऊयात कळलं पण तुम्ही लास्ट थोडस लक्ष द्या कळेल तुम्हाला लगेच नाही पण कळेल आणि खूप उशीर झालाय त्याबद्दल सॉरी फॉर दॅट